बंद केली सर इसका हवा चेक कर दो, वो चौथा बोल रहा थोड़ी थोड़ी लाइट वाला कैमेरा
सिद्धा साहब बग बग जरा इथे गडबड झाली. फाल्कन एफसी आपल्याला लाइनअप मिळालेली आहे का? फाल्कन एफसी नमस्कार. तरुण एफसीचे कोच शांती सर आपली लाईनअप द्यायचे. शांती सर जर लिहून झाले असेल आपली लाईनअप लिहून झाली असेल तर फाल्कन एफसीला पेपर द्यायचा. शांती सर स्मृति चषक 2023 भव्य राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा. दुसरा सामना सुरू आहे. 40° सेल्सिअस मध्ये
सकाळी 17:00 दुसरा सामना गैलेक्ट्रिक वॉरियर्स पुणे विरुद्ध स्ट्राइकर एफसी पुणे। येलो जर्सी मध्ये खेळत असलेला गैलेक्सी वॉरियर्स पुणे संघ, पुणे येथील नावाजलेला संघ, तसेच स्ट्राइकर एफसी पुणे क्रीम कलर मध्ये जर्सी परिधान केलेला हा संघ। दोन्ही संघ खेळाचे योगदान देऊन उत्तम असा खेळ आपल्याला करून दाखवताना दिसत आहे। दरम्यान कॉमेंटेटर सुधीर पाटील सर यांचं आगमन, स्वागत आहे सर आपलं। आणि हा गैलेक्टिक वॉरियर संघाचा अयशस्वी प्रयत्न, गोली यांनी मारलेली सिरेट की आणि बॉल जाते तो बाहेर। आतापर्यंत गोल शून्य, दोन्ही संघ गोल करण्यात अयशस्वी प्रयत्न करणार आहे। त्याचप्रमाणे आमचे सदस्य म्हणाले तरी हरकत नाही, सुशील सर अलिबाग कुठलीही स्पर्धा असू दे, फुटबॉल असो क्रिकेट असो, सुशील सरांची उपस्थिती प्रार्थनीय असते असे आमच्या अलिबागची सुशील आपण आलात, धन्यवाद। यानंतरचा पुढील सामना आहे तो तरुण एफसी मुंबई वर्सेस फाल्कन एफसी पुणे, दोन्ही संघ वॉर्म अप करून तयार आहेत। हा सामना संपल्यानंतर त्वरितच आपला सामना खेळवण्यात येईल, मध्यंतराला काही मिनिटं शिल्लक आहेत आणि स्ट्रायकर एफसी यांचा हा बॉलकर ताबा आहे आणि सुरे केक गोलपोस्टच्या बाजूने मारलेले डिफेंडर्स आणि बॉलचा पुन्हा ताबा जाते तो स्ट्राईक तर पुणे एफसी संघाकडे। सुरत भेट आणि पंच यांचा इशारा ऑफ साईड, सुरेख निर्णय, अचूक निर्णय
यात काही शंकाच नाही. आपल्या या सामन्यासाठी पंच लाभलेले आहेत ते. रोहित मरचंद्रे, सिद्धेश श्रीवास्तव आणि तुकाराम मेदार सर. आणि हा प्रयत्न आणि हा सुंदर बचाव सायकरचा हा आक्रमक होता सुरेश. आणि डिफेंडर सुद्धा एक लागून चिकटून राहिले, त्यामुळे त्यांना संधी मिळाली नाही गोल करण्याची. आणि त्याची तर गोली यांनी सुद्धा सेव्ह करून घेतला गोल. आणि हा प्रयत्न यशस्वी झाला त्याचा आणि अयशस्वी प्रयत्न झाला तो गॅलेक्टिक वारी यांचा. सुरेख प्रयत्न होता गोल करण्याची, एक सुवर्ण संधी होती. गोली आणि त्यांचा जो डिफेंडर्स होता या दोघांच्या भिंतीमध्येच हा गोल सेव्ह झालेला आहे. आणि पुन्हा एकदा आक्रमणा येतो गॅलेक्टिक वॉरियर संघाचा. हा एक सुंदरसा पण आणि हा डिफेंडर सुरेख डिफेंडर काहीच शंका नाही. आणि हा बॅड लक नसीब आणि नसीबाची सुद्धा साथ पाहिजे. त्यांचं दक्ष आहे सुरेख निर्णय. कोणती जात पण आपल्याला काही शंकाच नाही. आणि गॅलेक्टिकचा प्रयत्न होता गोल करण्याचा. पुन्हा बॉलचा ताबा आहे तो गॅलेक्टिक संघाकडे. आणि हा थांबून ठेवण्याचा प्रयत्न होता गोल. आणि हा येलो काय म्हणतोय येलो जर्सी स्पर्धन केलेला हा गॅलेक्टिक वॉरियर संघाचा खेळाडू. आणि गोल मुवमेंटला ह्या अशा मुवमेंट गाय धरल्या जात नाहीत, त्याच्यामुळे ही पनिशमेंट असेल रेफरींग करणार. येलो कार्ड मिळतोय तो 22 नंबरच्या खेळाडू यांना गॅलेक्टिक वॉरियर संघाचा हा खेळाडू. पंच दक्ष आहे यात मी मगापासून म्हणतोय की पंचांकडून काहीच असं होणार नाही. जो निर्णय तो निर्णय. आणि बॉलचा ताबा आहे तो स्ट्रायकर एफ सी पुणे संघाकडे. एक छोटीशी डीच्या बाहेरून एक फ्री शूट मिळतोय. सुरेख किक आणि गोलपोस्टच्या वरून जाते बॉल बाहेर. प्रयत्न सुरेख होते पण टार्गेट साधण्यात अयशस्वी. आतापर्यंत गोल शून्य. दोन्ही संघांना गोल करण्याच्या संधी होत्या पण ते गोल करण्यात अयशस्वी प्रयत्न झालेले दोन्ही संघाकडनं. आणि हा सुरेख गोल. सुरेख गोल ट्रायकर एफ सी पुणे संघाकडनं. थोडी गळफळ झाली गोली यांच्याकडनं. हलकासा असा गोल डीच्या बाहेरून मारलेला हा गोल. तसं पाहिलं तर याच्यापेक्षा सुवर्ण संधी होती पण हा गोल नशिबाची साथ म्हणा लागेल. शेवटी गोल तर गोल असतो. कसा मारला ह्याला मतलब मारला ह्याला महत्व आहे. एक सुरेख गोल म्हणता येईल. गोली यांचे लक्षात आलं नाही की हा मी गोल कुठून जाणार पण तो एक आघाडी देऊन गेलाय स्ट्रायकर संघासाठी 1-0. टायगर संघाचा प्रयत्न आहे. आणि मग अशी त्यांना एक यश सुद्धा मिळालं आहे. या जो गोल पोझिशन नसताना सुद्धा त्यांनी गोल केला आहे. आणि आता सुद्धा ताबा घेत आहे. आक्रमण आहे तो टायगर संघाचा. हा 24 नंबरचा खेळाडू छोटे जवान. आणि प्रयत्न हे 13 नंबरचा कर्णधार
आणि हलकासा पास पुन्हा एकदा एक सुरळ प्रयत्न 13 नंबर कर्णधार स्ट्रायकर पुणे दुसरा गोल यशस्वी गोल मेहनत केलेली हा गोल 2-0 गॅलेस्टिक वॉरियर 0 आणि स्ट्रायकर एफ सी पुणे 2 गोल सुरेख गोल आताचा एक विनंती आहे बघा हा वराचा झाड आहे आपल्या इथं बॅरिकेड जे लावलेले आहेत महाराष्ट्र पोलीसचे त्याचे इथे त्याचे समोर जे मोटरसायकल आणि फोर व्हीलर गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या जरा कोणाचे ज्यांचे असतील त्यांनी जरा मागचे सायकल लावा गाड्यांना भरपूर पार्किंग आहे मागे तिथे जाण्यायेण्याचा रस्ता आहे सरकारी वाहन आहे तिथून बाहेर पडतात कोणाचे जर असतील तर त्यांनी प्लीज ग्राउंडच्या मागच्या साईडला भरपूर जागा पार्किंगची आहे 50 मीटर अंतरावर आहेत मोटरसायकल किंवा बाईक जे आहेत बघा वडाच्या झाडाखाली बॅरिकेड लावलेली तिथे लोखंडी ते कोणाचे ज्याचे असतील त्याने प्लीज तिथून रस्ता आहे जाण्यायेण्याचा काढून घ्या मध्यंतरला सामना थांबला आहे तो गॅलेक्सी क्वारिस पुणे वर्सेस स्ट्रायकर एफ सी पुणे 2 गोल स्ट्रायकरनी आतापर्यंत मध्यंतरपर्यंत मारलेले आहेत गॅलेक्सी क्वारिस संघाकडे आणि मध्यंतरला ही विश्रांती यानंतरचा होणारा सामना तिसरा सामना आजच्या दिवसातील तरुण एफ सी मुंबई वर्सेस फाल्कन एफ सी पुणे आपण दोन्ही संघांनी तयार राहा वॉर्म अप करून हा हाफ नंतर आपला लगेचच सामना संपल्यानंतर हा सामना आपला सामना खेळवण्यात येईल त्याचप्रमाणे आपल्या आजी माझी खेळत आहेत रायगड पोलीसचे बाबू साकरकर निगडे जे असतील त्यांनी आपल्या पॅडलमध्ये येऊन बसून आपल्या मॅचचा आनंद घ्यायचा आहेत तसेच या आपल्या नवनिर्वाचित क्रीडा प्रमुख रायगड पोलीसचे ऋषिकांत साकरकर यांचे सुद्धा आक्रमण होत आहेत भरीव कामगिरी या वर्षाची आपल्या क्रीडा स्पर्धामध्ये त्यांचा हातखंड आहे असे ऋषिकेश साकरकर यांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन हा गेले 11 वर्षांनी रायगड जिल्हा चॅम्पियनशिप मिळवून दिली जे संघ प्रशिक्षक कोच प्रतीक प्रदीर्घ कालावधीमध्ये आणि भरपूर या वर्षी जर तसं पाहिलं तर कोकण परिक्षेत्रामध्ये रायगड संघांनी बक्षिसांची खैरात केली होती असा प्रत्येक सामना जिंकून मग तो हॉलीबॉल फुटबॉल असो बास्केट हॉकी कबड्डी असो सर्वमध्ये जे गोल्ड मेडल मिळवले होते ते या वर्षी झालेले नवी मुंबई संघामध्ये त्यामध्ये मुलं आपले खरे कोच प्रशिक्षक ऋषिकेश साकरकर तसेच आमचे आर एस आय सर जिनेश सर यांच्यासुद्धा खूप खूप मार्गदर्शन लागलं आजी माझी खेळाडूंसुद्धा खूप सपोर्ट करून गेली 11 वर्षापासून मिळणारी न मिळणारी चॅम्पियनशिप यावर्षी आपण मिळवलेलं आहे बेंगळुरूमध्ये झालेल्या क्रीडा स्पर्धामध्ये त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा या पुण्यामध्ये झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा आपण रायगडने आपल्या कोकण परिस्थिती संघाने कबड्डी आणि इतर गेममध्ये सुद्धा असा विशेष प्राविण्य मिळवलेलं आहे त्याचबरोबर आता ऑल इंडिया क्रीडा स्पर्धा ज्या इंदोरमध्ये झाल्या त्यामध्ये सुद्धा आपला रायगड जिल्ह्याचा करण कृष्ण पाटील त्याचबरोबर श्री बनसोडे आणि श्री सौ भोगावकर मॅडम यांनी सुद्धा खो खोमध्ये सहभागी होऊन आपल्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेला प्रथम क्रमांक मिळवून दिला त्या सर्व खेळाडूंचे आमच्या मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन अशीच कामगिरी भविष्यात आपल्याकडनं हो ही प्रार्थना राहील एंट्री फॉर्म घेतलेले आहेत बघा दोन्ही संघाने आताच्या फाल्कन एफ सी आणि तरुण एफ सी एंट्री फॉर्म जर आपले पूर्ण झाले असतील तर इकडे पाठवून द्या आणि त्या गाड्या पण लागलेल्या असतील बघा वराच्या झाडाखाली त्या पण जरा साईडला घ्या जरा प्लीज ज्याची कोणी असेल त्यांनी जावा तिथं आणि नंतर जो आता सामना हा सामना चालू सामना संपल्यानंतर तरुण एफ सी आणि फाल्कन पुणे आणि त्यानंतर रुपाली पुणे आणि नवगाव एफ सी यांच्यामध्ये सामना होईल एन एफ सी नवगाव ठीक आहे सुंदर असं हा वातावरण फुटबॉलला असं पोषक वातावरण मैदान असं हिरवळ आणि वरून काही आपल्याला या मेघ आमचा सपोर्ट आहे जेणेकरून ऊन लागून त्रास होणार नाही अशी त्यांनी सुद्धा आपल्यासाठी काळजी घेतलेली आहे त्यांची सुद्धा हार्दिक अभिनंदन
चप्पल घाला ना तिकडे चप्पल आहे तिकडे वेर स्लीपर एज पर रूल ओनली वी आर ड्रिंक टू मचेस नॉट मोर देन टू आई डू आपण आता देव मारा आम्ही का मारा जे आर आर खात सुजला काल रिक्वेस्ट पाहिजे पल पल तो से कॅमेरा आणि तुझा वॉकिंग कशाला घेऊन आलास कुठला वरचा मी माझा वॉकिंग मॅच होतो आणि त्याने त्याचा ठेवला मग मी इकडे ठेवतो आणि मी थोडी दाखवते रिप्ले येड्या आज एक दिला असेल ना नको येऊ येताना आणि धाव 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 धाव
एक विनंती आहे यानंतरचा पुढील सामना तरुण एफसी आणि फाल्कन पुणे कर्णधार टॉच विनसाठी आपण इकडे पॅनलच्या समोर यायचं आहे मैदानावर. तरुण एफसी मुंबई वर्सेस फाल्कन पुणे यानंतरचा सामना कर्णधार टॉच विनसाठी आपण या प्लीज. आणि मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात होत आहे ती गॅलेस्टिक वॉरियर्स पुणे वर्सेस स्ट्रायकर एफसी पुणे. आतापर्यंत स्ट्रायकर एफसीने दोन गोल केलेले आहेत पुणे संघावर. तर हा मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत आहेत. पंच तयार आहेत. आणि पुणे संघाचा हा प्रयत्न होता अयशस्वी प्रयत्न गोंडी आणि बॉल यशस्वी पुणे संघाचा. आणि 24 नंबर कसा पास देतोय दोन नंबरचा खेळाडू आक्रमण करतोय आणि गोल करून हा तिसरा गोल. सुरेख गोल तिसरा गोल होतोय हा स्ट्रायकर पुणे संघाकडनं. वन पास एक पास दुसरा दुसरा टू गोल सुरेख गोल तिसरा गोल 3-0 स्ट्रायकर एफसी पुणे 3 वर्सेस गॅलेक्सी वॉरियर्स पुणे 0. सामन्याला हाफ हाफ नंतर काही मिनिटातच हा तिसरा गोल करण्यात यशस्वी होतोय तो स्ट्रायकर संघ. आणि बॉलचा संघ आहे तो गॅलेक्सी थोडी वाढव
थोड़ी लाइट कमी कर थोड़ी इनिट लाइट कमी कर थोड़ी तीन गोल झाले ना यांचे आणि ही पंचरची ऑफसाइड निर्णय देतात। यानंतरचा पुढील सामना तरुण एफसी आणि फाल्कन पुणे। कर्णधार या इकडे प्लीज, टॉस विन साठी आपण कर्णधार या इकडे स्टेजच्या समोर या। स्ट्राइकर पुणे संघाचा हा पुन्हा एकदा बॉल देतो तो पुणे वॉरियर्स संघाकडे आणि बॉल काढण्यात यशस्वी होते तो स्ट्राइकर पुणे संघ। पुन्हा एकदा बॉलचा ताबा गॅलेस्टीकडे तीन शून्य डिफेंडर्स 4-4 फाल्कन एफसी पुणे संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपला कर्णधार इथं पाठवत आहे स्टॉपिंगसाठी। तरुण एफसीचे कर्णधार इथे आलेले आहेत आणि हा 13 नंबरचा आक्रमक खेळाडू पाहूया। सिंगल मॅन वन मॅन शो आणि हलकासा पुश गोल पोस्टमध्ये धाडण्यात यशस्वी होतो हा स्ट्रायकर संघाचा कर्णधार आहे 13 नंबरचा। मला वाटते त्यांनी गोलची हॅट्रिक मारलेली आहे, 3 गोल स्वतःने मारलेले आहेत विरुद्ध संघाच्या। गॅलेस्टिक संघावर सुरेख कामगिरी होते, 4th गोल होतोय हा स्ट्रायकर संघाचा गॅलेस्टिक संघ वॉरियर संघावर सुरेख खेळ। आणि शांती माझी आमच्या इथे उपस्थित राहिले आहेत, महाराष्ट्र पोलीस फुटबॉल संघाचे प्रशिक्षक, यांचं सुद्धा अभिनंदन। तरुण एफसीचे कर्णधार, तरुण एफसी संघाचे कर्णधार टाचवींसाठी या इकडं, टाचवींसाठी या इकडं आणि बॉलचा ताबा येतो गॅलेस्टिक वारी संघाकडे। ऐक बघा लॉन्ग कॉर्नर
देव गादी कैमरा फिरो मैं दादा फोन करी ना इधर पांचवा गोल आणि वैयक्तिक चौथा गोल 13 नंबरचा खेळाडू हा स्ट्रायकर एफसी पुणे संघाचा 13 नंबरचा खेळाडू यांनी चौथा गोल स्वतःसाठी आणि हा सुद्धा त्याचा सुद्धा एक आंतरराष्ट्रीय आपल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमधला हा चौथा गोल त्यांची सुद्धा एक मला ते उत्तम कामगिरी असेल या सामन्यामध्ये. एकूण 5-0 स्ट्रायकर वॉरियर्स 5 गोल आणि गॅलेस्टिक वॉरियर्स 0 सुरेख कामगिरी 13 नंबर.
हा एक संधी होती गैलेस्टिक साठी एक बॅड लक जबरदस्त सुबोध लांबा चार गोल या सामन्यामध्ये ज्यांनी मारून आपल्या संघाला सुस्थितीत नेलेले आहेत असा हा स्ट्रायकर संघाचा कर्णधार सुबोध लांबा चार गोल गॅलेस्टिक यांचा प्रयत्न असफल आणि हा सुद्धा एक फसवा बॉल स्पिन झालाय अयशस्वी प्रयत्न गॅलेस्टिक वॉरियर्स संघाकडनं आतापर्यंत गोल पाहिला तर टायगर एफसीचे पाच गोल झालेले आहेत लामा तू आ रहा है ऑफसाइड अयशस्वी प्रयत्न पंच दक्ष आहेत बॉलचा ताबा येतो गॅलेस्टिक वॉरियर्स पुणे संघाकडे आतापर्यंत 5-0 असा हा चाललेला सामना
फिर एक डिफेंस 24 नंबर तक खड़ा रहो लॉन्ग पास सरळ जाते तो गोल गोलकीपर यांच्या हातामध्ये शेवटचा चान्स आणि गोली एक सौर संधी होती गॅरेस्टिक वॉरियर्स संघासाठी आणि इंजुरी आलेली आहे आपल्या अमेरिकन स्टाफ दादा मेडिकल स्टाफ पॅरा टीचर वगैरे एक संधी होती वॉरियर्स संघासाठी पण गोली सुद्धा तेवढे दक्ष होते गोल सेव्ह करण्यात यशस्वी झाले होते. यानंतरचा पुढील सामना होणार आहे तो तरुण एफ सी मुंबई वर्सेस फाल्कन पुणे. हा सामना चालू सामना संपल्यानंतर त्वरितच आपल्याला इथं खेळत आहे मेडिकल स्टाफ जरा ग्राउंड रिपोर्ट लावा. स्ट्रेचर ओके सर ओके ओके स्ट्रेचर बसले स्ट्रेचर घेऊन या तात्काळ हॉस्पिटलमधून आपल्या सरकारी दवाखान्यात जा विसावा घेत जा इंजुर झाले राज स्ट्रेचर घेऊन या आपल्या दवाखान्यातून आणि स्टाफ पण बोलव
इथं सावलीमध्ये आला राज म्हात्रे, सावलीमध्ये घ्या. आणि जर जास्त वाटत असेल तर हॉस्पिटलला आपल्या न्या, सिव्हिल हॉस्पिटलला. आणि थ्री शिफ्ट मिळतो येतो मिळतोय पुन्हा एकदा गॅलेस्टिक. एक संधी आहे, सुवर्ण संधी आहे गोल करण्यासाठी. आणि हा बॅग गोल पोस्ट नसीबर सुरेख प्रयत्न होता. फ्री किक वर हा सुद्धा एक बीट झालेला गोल, गोल पोस्ट लागून बॉल बाहेर जाते हे नशीबच म्हणायला लागेल आपल्याला.
आणि सामना संपतोय हा गैलेक्टिक वॉरियर्स पुणे वर्सेस स्ट्रायकर पुणे 5-0 असा हा जिंकलाय सामना तो स्ट्रायकर पुणे संघाने. दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन, जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन, त्याचप्रमाणे हरलेल्या संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. मित्रांनो आपण आलात इथं आपला उत्तमोत्तम खेळ करून एक एक प्रदर्शन करून आमच्या खेळाडूंना दाखवलं. दोन्ही संघाचे प्रशिक्षक, कोच, त्यांचे सपोर्टर्स या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. पोलीस बॉईज अलिबाग यांच्याकडनं सुरेख खेळ. तर तसं पाहिलं तर आजच्या आत्ताचा हा सामना झाला, त्यामध्ये सुबोध लांबा